टास्क फोर्सनं काही नियमावली सांगून दिलेली आहे त्या नियमावलीचं पालन करणे, आणि आत्ता दुसऱ्या लाटेमध्ये जी संख्या होती त्याच्या दीडपट तयारी ठेवण्याच्या सूचना राज्य शासनानं दिलेल्या आहेत. 16,299 हा दुसऱ्या लाटेतला आपला आकडा होता, तो 24,000 जाईल अशी अपेक्षा गृहीत धरून आपण बेड्सची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. नॉन ओटूचे 11,000 बेड्स आणि ओटूचे 4,000 बेड्स अशा पद्धतीची व्यवस्था आपण जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेली आहे. 19-20 साली ज्यावेळी ही कोविडची सुरुवात झाली त्यावेळी 94 ते 100 व्हेंटिलेटर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खाजगी आणि गव्हर्नमेंट मिळून होते. आता जवळजवळ 404 व्हेंटिलेटर हे आपल्याकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे उपलब्ध त्या ठिकाणी आहेत. अपेक्षा एवढीच आहे की तिसरी लाट येऊ नये, परंतु मागच्या 2 लाटेचा अनुभव बघता राज्यातली लाट कमी होती त्यावेळी कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा सर्ज आपल्याला बघायला मिळतो, आणि त्या दृष्टीनं आमची तयारी झालेली आहे. प्रशासनानं वेळोवेळी बैठका घेऊन सगळ्या सूचना केलेल्या आहेत. होम आयसोलेशन जवळजवळ 65% साधारणपणे आहे, त्या होम आयसोलेशनबद्दल काही वेगळा नियम करता येतो का आमचा प्रयत्न, कारण मागच्या वेळी होम आयसोलेशनमधनंच स्प्रेड हा जास्त झाला. आणि मग थोडं आता शाळा चालू झालेल्या आहेत, कॉलेजेस चालू झालेले आहेत, त्याच्या मर्यादा आम्हाला असल्यामुळं जे समाज मंदिर असतील किंवा काही सार्वजनिक हॉल असतील गावागावामधले ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत, आणि पहिल्या दिवसापासूनच त्याला बाजूला ठेवायचं का हाही निर्णय आम्ही घेतो आहे. आणि गावच्या लोकसंख्येप्रमाणे आकडेवारी त्या गावातली वाढली तर 100% तिथलं होम आयसोलेशन करायचं नाही अशा पद्धतीची भूमिका आपण घेतो आहे, जेणेकरून घरामध्ये त्या सगळ्या नियमाचं पालन होत नाही आणि त्या व्यक्तीकडून जास्त प्रसार त्या कोविडचा त्या ठिकाणी होतो, या पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्यामध्ये पहिला ऑक्सिजनचा प्लांट आपण गडिंग्लजमध्ये DPDCच्या माध्यमातून पहिला बसवला, आणि मग राज्यामध्ये सगळीकडंच बसवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आता आपल्याकडं सुद्धा साधारणपणे 17 प्लांट या ठिकाणी कार्यान्वित केलेले आहेत, त्यातले 13 लायसन्स मिळून ते कार्यान्वित झालेले आहेत, राहिलेले 4 देखील 1-2 दिवसामध्ये कार्यान्वित होतील. LMOचे 12 प्लांटपैकी 8 सुरू झालेले आहेत, राहिलेले 3 या 4-5 दिवसामध्ये सुरू होतील, आणि यामुळं जवळजवळ 185 मेट्रिक टन ऑक्सिजनची कॅपॅसिटी या जिल्ह्याची उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच वेळी 47 होतं, यावेळी मात्र 185 टनावर ही कॅपॅसिटी आपण घेऊन गेलेलो आहे. आणि आपल्याला लक्षात येईल की चंदगड असेल, आजरा असेल, शाहूवाडी असेल, असे जे दुर्गम तालुके होते की ज्या तालुक्यातनं कोल्हापूरला लोकांना यायला लागत होतं ऑक्सिजन बेडसाठी, आज तिथंच त्या सुविधा आपण प्रामुख्यानं त्या ठिकाणी देण्याची भूमिका आपण स्वीकारलेली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेत असताना आपण दुर्दैवानं मृत्यू झालेल्यांना 50,000 देण्याची जी भूमिका आहे त्यामधली जवळजवळ 3,000 लोकांचे ॲप्लिकेशन्स, म्हणजे महापालिका आणि ग्रामीण असे मिळून जवळजवळ 3,000 लोकांचे ॲप्लिकेशन्स कार्यान्वित करण्यात आलेले आहेत, आणि टप्प्याटप्प्यानं राहिलेले देखील अर्ज हे निर्गत केले जातील. आपण कॅम्प्स घेतले, जिल्हाधिकाऱ्यांनी आता ग्रामपंचायत लेवलवर ते फॉर्म भरून घेण्याची भूमिका टेकनिक्स काढलेली आहे, महापालिकेनं कॅम्प्स घेऊन त्या लोकांचे फॉर्म भरून त्या ठिकाणी घेतलेले आहेत, आणि मग हाही एक आधार तो त्यांच्या अकाउंटमध्ये पोचावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे फॉर्म राहिले असतील तेही आपण पूर्ण त्या ठिकाणी करू अशा पद्धतीची भूमिका आहे. त्याचबरोबर 15 ते 18 वर्षावरील लसीकरणाची सुरुवात आज झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 1,99,000 विद्यार्थिनी यामध्ये आहेत, आणि या सगळ्यांचं लसीकरण 15 दिवसात कसं पूर्ण करता येईल यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा सर्वच अधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे, आणि महापालिकेतलं 10 दिवसात पूर्ण होईल कारण की तिथं 28,000 संख्या आहे, आणि जिल्ह्यातलं राहिलेलं 1.5 लाख हे आपण त्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्याचं लसीकरण त्या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून आमची सर्व विद्यार्थींना विनंती आहे की या 15 दिवसात 100% या जिल्ह्यातलं लसीकरण करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करावा अशी आमची विनंती आहे. त्याचबरोबर आपलं 18 वर्षावरीलचं लसीकरण साधारणपणे 42 लाख कोल्हापूरची लोकसंख्या बघता साधारणपणे 27,77,000 ह्या पहिला डोस 30 लाखपैकी त्या ठिकाणी झालेला आहे. राहिलेल्या 3 लाखाचा आम्ही हिशोब त्या ठिकाणी करतो आहोत.
की अगदी कोमॉर्बिड असेल, अगदीच म्हणजे अडचणीचं आहे किंवा गरोदर माता आहेत, प्रेग्नन्सी आहेत, अशांची संख्या आम्ही थोडी बाजूला काढतो आहे. आणि राहिलेल्यांचं कंपल्सरी पहिला डोस कसा पूर्ण करता येईल हाही प्रयत्न आमचा चालू आहे. दुसरा डोस 19,31,000 नागरिकांनी 18 वर्षावरील लोकांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे ती आकडेवारी आमची अत्यंत चांगल्या पद्धतीची. आणि जसं टाईम कम्प्लीट होईल, त्यांचे दिवस पूर्ण होतील, तसे ती त्या ठिकाणी होईल. आणि 15 ते 18 साठी साधारणपणे 1,00,000 वॅक्सिन्स कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहेत, त्यामुळे दररोजचं टार्गेट आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू. जिल्हा माहिती कार्यालयासाठी एक चित्ररथ तयार केलेला आहे, आणि लसीकरणाच्या बाबतीत असेल, कोविडच्या बाबतीत असेल, हा चित्ररथ 55 गावांमध्ये जाऊन याची प्रसिद्धी त्या ठिकाणी करणार आहे. कारण की आपण बघतोय पहिला डोस न घेणाऱ्यांची संख्या देखील अजून दुर्दैवानं आहे, आणि म्हणून या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून लोकांना त्याची माहिती पोहोचवणं आणि लोकांच्या जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.